पद्मिनी काय म्हणाल्या नेहाच्या मुख्याध्यापिका? खरं सांगू अण्णा, मला लाज वाटली स्वतःशी. का ग? म्हणजे तशा त्या माझ्याशी खूप डिसेंटली वागल्या, पण नेहाबद्दल किती तक्रारी गेल्यात त्यांच्या कानावर. हे बघ पद्मिनी, नेहाची मनस्थिती बघता थोडेफार कमी मार्क्स मिळाले असतील तिला, तर आपण समजून घेतलं पाहिजे. अण्णा, हे मार्कांपुरतं मर्यादित नाहीये. मग ती किती उद्धटपणे वागते सगळ्यांशी शाळेमध्ये, तिच्या को स्टुडंट्सशी, तिच्या टीचर्सशी. आता कोणी पण वाढदिवसाच्या ज्या टेक अवे गिफ्ट देतात, त्या आपल्या परिस्थितीप्रमाणे देणार ना. वाढदिवसाचं मिळालेलं गिफ्ट आवडलं नाही म्हणून या मुलीने सरळ फेकून दिलं. काय, मुला मुलातली भांडणं असतात ती, आणि एक दोन दिवसात पुन्हा एकत्र होतात ती. अण्णा, उगीच तुम्ही तिची बाजू घेऊ नका. तुम्हाला माहितीये ती माझ्याशी कशी उद्धटपणे वागते, कशी मला उलट उत्तरं देते. आता असंच जर ती शाळेत टीचरच्या बरोबर करायला लागले तर ते ऐकून घेणार आहेत का? टीचरने काहीतरी चुकीचं स्पेलिंग लिहिलं बोर्डवरती, म्हणून हिनी सगळ्या मुलांसमोर त्यांचा अपमान करून त्यांची चूक त्यांना दाखवून दिली. बरं, ह्याबद्दल मी तिच्याशी बोलले तर मला म्हणाली आजोबांनीच मला टिळकांच्या बाणेदारपणाची गोष्ट सांगितली आहे म्हणून. हसताय तुम्ही अण्णा? अगं, ह्याच्यात नेहाची काय चूक आहे? म्हणजे आपण मुलांना आदर्शवादाच्या गोष्टी सांगायच्या आणि ती तशी वागायला लागली तर त्यांच्या अंगावर ओरडायचं. अहो, पण बोलायची काही पद्धत असते ना अण्णा. आता तिला तिच्या ह्या वयात जर काही कळलं असत तर ती अशी वागली असती का? काही नाही, तिच्याशी ना कम्युनिकेट करणंच अशक्य होत चाललंय दिवसेंदिवस. ही अशीच वागत राहिली ना अण्णा, तर एक दिवशी शाळेतनं काढून टाकतील तिला ते. असं म्हणाले त्या बाई? म्हणजे अगदी ह्या शब्दात नाही, पण ह्या मुलीमुळे जर बाकीची मुलं बिघडायला लागली तर आम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल, असं म्हणाल्या त्या. वहिनी, हो राजेश आला नाहीये अजून. म्हणजे गेला कुठे होता? काहीच सांगून नाही गेलाय, सकाळीच बाहेर पडलाय माझ्याशी भांडून. आता काय झालं भांडायला? तू पण ना आरती, काय लहान मुलांसारखे भांडत असता तुम्ही. पण आता काय करूया, हे पण अजून आले नाहीये. तुम्हाला काही सांगून गेलाय का तो? नाही, मला काही सांगून नाही गेला. हे बघ, पण तू काळजी करू नकोस, येईल तो. तुम्हा मंडळीला ना पेशन्सच राहिलेलं नाही अलीकडे. आरती, तू आशूला फोन केलास का? त्याच्या बरोबर असेल तो कदाचित. केला नाहीये त्यांच्या बरोबर. अगं, असेल इकडे कुठेतरी, येईल तो. तो काही लहान नाही, आता काळजी करू नकोस.